राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैया लाल याची दुकानामध्ये घुसून निर्गुण हत्या करण्यात आली होती. या हत्येविरोधात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुलढाण्यातील जयस्तंभ चौकट येथे निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोष व्यक्त केला आहे. बजरंग दलाद्वारे राष्ट्रपतींना जिल्हाधिकारी मार्फत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे बुलढाणा जिल्हा मंत्री ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पाठिंब्यामुळे शिंपी कन्हैया लाल यांची राजस्थानमधील उदयपूरमध्ये दोघांनी तालिबानच्या धर्तीवर निर्घृण हत्या केली. यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनेकडून या घटनेचा तीव्र निषेध करीत बुलढाण्यात निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की ही पहिली घटना नाही, याआधीही अनेक लोकांचा बळी गेलाय. सर्व मारेकऱ्यांना मृत्यूदंड देण्यात यावा, राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, तसेच राजस्थान सरकारचे मृत कन्हैया लाल दर्जीच्या कुटुंबियाला 31 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये वाढ करून त्याच्या कुटुंबियाला 5 कोटी रुपये देण्यात यावे आणि कन्हैया लाल यांच्या हत्येची सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. भारत माता की जय. आज पूर्ण देशामध्ये 29 आणि 30 जूनला जे उदयपूरमध्ये जे हत्याकांड झालं त्या हत्याकांडासंदर्भात निवेदनं देण्याचं पूर्ण भारतामध्ये सुरू आहे. त्या अनुषंगाने ज्या आपण सेक्युलरिझम ज्या नावाला म्हणतो, सेक्युलरिझम म्हणजे काय? सेक्युलरिझम म्हणजे केवळ हिंदूंची हत्या म्हणजे सेक्युलरिझम आहे का? सेक्युलरिझम काय फक्त हिंदूंनीच पाळायचं आहे का? सेक्युलरिझम हे भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी पाळणे अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून जे हत्याकांड झालं उदयपूरमध्ये, त्यामध्ये जर खरोखर भारतामध्ये जर सेक्युलरिझम असेल तर या ठिकाणी मुस्लिम बांधवांनीसुद्धा यामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि त्या जो हत्याकांड ज्यांनी केलं आहे त्याच्याविरुद्ध त्यांनीसुद्धा आवाज उचलला पाहिजे. तेव्हा या कुठेतरी सेक्युलरिझम आहे असं गृहीत धरलं जाईल. नाही तर केवळ हिंदूंनीच उभं राहायचं आणि हिंदूंसाठीच फक्त सेक्युलरिझम जर असेल तर ते सेक्युलरिझम म्हणता येणार नाही आपल्याला. सेक्युलरिझमची व्याख्या काय आहे? सेक्युलरिझम हे सर्व समान, सर्व जाती धर्म आणि यांना जर समान मानायचं असेल तर त्या एका आतंकवाद्याविरुद्ध सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं होतं. ज्या दोन व्यक्तींनी त्या व्यक्तीचा केवळ एका जे बोलणारी ज्या घटनेसंदर्भात बोलणारा व्यक्ती आहे, ज्याने स्टेटस ठेवलं आहे, त्या नुपूर शर्मा संदर्भात ज्याने स्टेटस ठेवलं आहे, त्याची जर अशी हत्या होते तर याला सेक्युलरिझम म्हणतात का? प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपलं म्हणणं मानण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे, परंतु कोणाचं जर म्हणणं चुकलं असेल किंवा कोणाच्या भावनाचा दुखवले असेल त्यासाठी कायदा आहे. मग कायदा केवळ एकाच धर्मासाठी किंवा एकाच संस्थेसाठी आहे का? कायदा तर सर्वांसाठी सारखा आहे. त्यामुळे या ठिकाणी या घटनेचा निषेधच नव्हे तर अशा प्रवृत्तींना हाणून पाडलं पाहिजे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. नाहीतर या ठिकाणी जर अशा घटना होत राहिल्या तर भारत हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा हा खूप मोठा प्रश्न निर्माण होईल. त्या पूर्ण घटनेमध्ये ह्या ज्या दोन आतंकवाद्यांनी कराचीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलेलं आहे. पोलीस तपासामध्ये सुद्धा ह्या घटना त्या ठिकाणी समोर आलेल्या आहे. त्यामुळं ही घटना उदयपूरमध्ये म्हणजेच राजस्थान सरकारच्या अंडरमध्ये कशी घडते हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. कारण उदयपूरसारख्या या एवढ्या मोठ्या सिटीमध्ये ज्या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि या सगळ्या घटना असताना ही घटना घडली, विशेष म्हणजे त्या व्यक्तींनी 6-7 दिवसापूर्वी त्याचे एक निवेदन पोलीस स्टेशनला दिलं होतं की माझ्या जीवाला धोका आहे. जर निवेदन देऊनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणजे हे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याची या ठिकाणी निदर्शनास येते. आणि आमची मागणी एवढीच आहे की त्या अशा प्रकारच्या घटना केवळ उदयपूरमध्येच नाही तर बऱ्याच ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अशा प्रवृत्तींना हाणून पाडण्यासाठी शासनाने पाऊल उचललं पाहिजे. आणि विशेष म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनीसुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक ठिकाणी जो NRC किंवा जो काही कायदा असेल, या ठिकाणी जे घुसखोर आलेले आहेत, जे बाहेरून आलेले आहेत, मला खात्री आहे की अशी घटना जी आहे ती आपल्या देशातले लोक करू शकत नाही. ह्या लोकांना बाहेरचा सपोर्ट आहे आणि ज्यांना बाहेरचा सपोर्ट आहे तो जर मिटवायचा असेल आणि त्या संदर्भात जर लढायचा असेल तर प्रत्येकाने एकत्र येऊन त्याविरुद्ध लढा पुकारला पाहिजे. कारण आपल्या देशाची एकात्मता आणि ह्या सगळ्या जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर ह्या प्रवृत्तींना हाणून पाडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे. आज ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी मला माहिती नाही किंवा मला हे सांगायचं नाही की काँग्रेस सरकार आहे आणि काँग्रेस सरकारचे जिथे सरकार आहे तिथेच ह्या घटना का घडतात ह्याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे.
परंतु आज ही घटना जी घडली आहे, ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणच्या लोकांनीसुद्धा सावध होणं आणि एकत्रित येणं खूप गरजेचं आहे. मग तो कोणता धर्माचा असो, जातीचा असो किंवा पंथाचा असो, याच्याशी देणं घेणं नाही. परंतु जर तुम्ही एकत्र आले ना तर या देशाच्या एकत्रीकरणाला आणि एकात्मतेला आज धोका निर्माण झाला हे लक्षात ठेवावं. कारण कराचीमधून येऊन जर लोकं भारतामध्ये असे दुष्कृत्य करत असतील आणि एक ISIचा एजंट म्हणून जर वापरत असतील, वागत असतील, तर ही एक कुठेतरी देशासाठी खूप मोठी घातक ही घटना आहे. त्यामुळे या संदर्भात ठोस पाऊल उचलावं आणि त्या संदर्भात कार्य करावं. बॉसने मीटिंग बोलायला आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.